नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, मला इंस्टाग्रामवर आपल्या अनेक तरुण मित्रमैत्रिणींचे मेसेज आले की सर SBI मध्ये नवीन जॉब वैकेंसीज निघाल्या आहेत, त्या खऱ्या आहेत का, आणि असेल तर कशा प्रकारे अप्लाय करायचं, काय प्रोसेस आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की SBI च्या ज्या नवीन वैकेंसीज निघाल्या आहेत, ज्या की 18/9/2020 निघाल्या आहेत आणि लास्ट डेट आहे 8/10/2020, तर हे कशाप्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं, कोणकोणत्या वैकेन्सीज आहे, शिक्षणाची अट काय आहे, वयाची अट काय आहे, किती पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहे, कारण की मित्रांनो हे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची नाही, तुमचा इंटरव्ह्यू घेऊन तुमचं सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे खूप चांगली संधी आहे। तर सगळं माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचप्रकारे जसं तुम्हाला डाऊट येतो की ही ज्या माहिती असतात जॉब वैकेन्सीच्या, या खऱ्या आहे की खोट्या आहे, हे कसं ओळखायचं, हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे या सगळ्या माहिती ज्या की मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळत जातील। तुम्ही पाहिजेल तर आपलं चॅनल जॉईन करू शकता, कारण तुम्हाला मेंबरशिप मिळेल व त्याचे फायदे पण तुम्हाला मिळतील। मित्रांनो, आता मी तुम्हाला SBI च्या या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे। तुम्ही बघू शकता SBI.co.in ही SBI ची ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही पासबुकवरून बघू शकता। आता मित्रांनो, या ज्या ॲडव्हर्टिजमेंट राहतात, या खऱ्या आहे की खोट्या आहे हे बघण्यासाठी आपण काय करायचं, कोणतेही वेबसाईट असू द्या, म्हणजे रिलायन्सची असू द्या, टाटाची असू द्या, किंवा कोणत्याही मोठ्या कंपनीची असू द्या, जी की एक जेन्युइन कंपनी आहे, बँक आहे, जसं की युनियन बँक किंवा कोणतंही बँक असू द्या, तर हे ओरिजिनल आहे की कसं ओळखायचं, त्या वेबसाईटवर यायचं ऑफिशियल। त्यानंतर करिअर सेक्शन असतं, करिअर सेक्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे बघा, यांनी पहिलेच आपल्याला एक नोटीस देऊन टाकली की फेक सिलेक्शन वगैरेचे जे लेटर येतात त्यापासून सावधान राहा, कारण की SBI च्या नावाखाली अनेक लोक फ्रॉड करत आहे। तर त्यामुळे ह्या ज्या वॅकन्सीज आहे, या निघाल्या आहे, या खऱ्या आहे की खोट्या आहे हे बघण्यासाठी यांनी इथे पूर्ण माहिती दिली आहे, तुम्ही ती वाचू शकता। ओके, आता यांनी हे पण सांगितले का आर पब्लिश ओनली ऑन, म्हणजे ह्या ज्या माहिती असतात जॉब रिलेटेड, करिअर रिलेटेड, या आम्ही पब्लिश करतो फक्त आणि फक्त www.sbi.co.in/careers and bank.sbi/careers यावर ते हे पोस्ट करता, या यांच्या ऑफिशियल साईट आहे। आता ऑलरेडी मी तुम्हाला करिअरपर्यंत घेऊन आलो आहे, तर यामध्ये नवीन वॅकन्सीज कशा शोधायच्या, तर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मी याबद्दल पूर्ण माहिती टाकणार आहे, इंस्टाग्रामवर पण टाकणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। आता मित्रांनो, इथे आल्यानंतर इथे तुम्हाला बघायचं आहे जॉईन SBI, तर इथे दिले आहे करंट ओपनिंग्स, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे बघा, करंट ओपनिंग्स म्हणजे ज्या पण नवीन ओपनिंग्स आहे, ज्या त्यांनी आता काढल्या आहे 18 तारखेला, या सगळ्या तुमच्या समोर आल्या आहे। आता अनेक प्रकारच्या वॅकन्सीज आहे, तुम्ही बघून घ्या तुमच्या शिक्षणानुसार, तुमच्या कास्टनुसार, तुम्हाला जी आवड आहे त्यानुसार, किंवा राज्यानुसार, ऑल इंडिया इथे वॅकन्सीज आहे। तर तुम्ही कशात इंटरेस्टेड आहात हे तुम्हाला इथे एकदा सर्च करायचं आहे, कारण की मी जर हे सगळं एक्सप्लेन करत बसलो तर जवळपास 3-4 तासाचा हा व्हिडिओ होऊन बसेल, त्यामुळे हे तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला कोणता पण जॉब सिलेक्ट करायचा आहे, तर त्याआधी तुम्हाला एक सांगून देतो की कशाप्रकारे याचे क्रायटेरिया आहे। तर मित्रांनो, ह्या ज्या 2020 जागा SBI ने काढल्या आहेत, तर त्याला एज क्रायटेरिया आहे 45 वर्ष, पण ज्या पोस्ट आहेत त्यानुसार ह्या कमी जास्त तिथे होत आहेत, ते आपल्याला जेव्हा आपण अप्लाय करू तिथे ते कळून जाईल। त्यानंतर मित्रांनो, इथे फी किती आहे, तर जनरल आणि OBC साठी 750 रुपये आहे, त्यानंतर SC ST PWD साठी नो फीज, म्हणजे 0 रुपये आहे। तर हे पेमेंट तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे यांच्या वेबसाईटवर, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग थ्रू, तसेच ई चलन थ्रू तुम्ही हे पेमेंट करू शकता। तर तुमचं एज्युकेशन किती पाहिजे हे इथे दिलेलं आहे, तुम्हाला जिथे तुम्ही अप्लाय कराल तेव्हा पण तुम्हाला हे दिसून जाईल की त्या पोस्टसाठी काय एज्युकेशन पाहिजे। त्यानंतर कसं अप्लाय करायचं हे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगतो आहे, जसे की याची ॲप्लिकेशन डेट आहे 18 सप्टेंबर 2020 आणि लास्ट डेट आहे 8 ऑक्टोबर 2020। आता हे बघा मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुम्ही इथे जॉब शोधायचा आहे जो पण तुम्हाला पाहिजे आहे। समजा तुम्ही इथे एक जॉब शोधला आणि तुम्हाला वाटलं की हा जो आहे रिक्वायरमेंट फॉर स्पेशालिस्ट ग्रेड ऑफिसर इन SBI ऑन रेग्युलर बेसिस, तर यावर तुम्हाला समजा हा जॉब तुम्हाला करायचा आहे, तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे अप्लाय। तर अप्लाय केल्यानंतर इथे परत एक ऑप्शन आला आहे अप्लाय ऑनलाईन, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, इथे
आला आहे सगळी माहिती की 18/9/2020 ला ही ॲड निघाली आहे. त्यानंतर क्लोज कधी होणार आहे रजिस्ट्रेशन, तर 8/10/2020 ला. त्यानंतर एंडिंग प्रोसिजर म्हणजे समजा तुम्हाला एडिटिंग करायची आहे, समजा तुमचा फॉर्म भरला आहे त्यामध्ये तुमचं काही राहिलं आहे किंवा काही चुकलं आहे तर ते तुम्हाला एडिट करायची पण संधी 8 तारखेपर्यंतच आहे. त्यानंतर तुम्हाला तो ॲप्लिकेशन प्रिंट करायचा आहे तर 31/10/2020 तुम्ही ते ॲप्लिकेशन प्रिंट करू शकता. त्यानंतर ऑनलाईन फी पेमेंट जे तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड थ्रू करायचं आहे ते पण तुम्हाला 8 तारखेपर्यंत करायचं आहे. आता याला तुम्ही अप्लाय कसं करणार आहे तर इथे दिलं आहे क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन आणि लॉग इन. तुम्ही जर ऑलरेडी याच्या आधी कधी अप्लाय केलं असेल SBI मध्ये तर तुमचा मोबाईल नंबर इथे रजिस्टर असेल, तो तुम्हाला टाकून इथे लॉग इन करायचं आहे. किंवा लॉग इन नसेल तर तुम्हाला इथे क्लिक हियर फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमची माहिती टाकायची, जसं काही नेम कन्फर्म करा, त्यानंतर मिडल नेम टाकलं तरी चालेल, जिथे लाल आहे स्टार ते तुम्हाला भरणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे तुमचं मदर नेम, मोबाईल नेम, मोबाईल नेम कन्फर्म करायचा, ईमेल आय डी कन्फर्म, त्यानंतर सिक्युरिटी कोड टाकून रजिस्टर करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला 1, 2, 3, 4 म्हणजे क्वालिफिकेशन, अपलोड, प्रिव्ह्यू आणि पेमेंट हे 4 ऑप्शन आहे, हे पूर्ण करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. अशा प्रकारे ह्या ज्या पण व्हॅकन्सीज आहे याला तुम्ही अप्लाय करू शकता. यांच्या ज्या ऑफिशियल नोटीस आहे त्या पण तुम्हाला इथे मिळून जाईल. तसं मी टेलिग्राम चॅनलवर पण टाकणार आहे, इंस्टाग्रामवर पण तुम्ही मला विचारू शकता, तिथे पण मी तुम्हाला हे देऊन टाकल. तर मित्रांनो अशा प्रकारे या SBI जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. ही त्यांची जेन्युइन वेबसाईट आहे, आपण त्याच्यावरून या जॉब वेकेंसी शोधल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो भविष्यात कधी पण तुम्हाला अशा मोठ्या बँकेसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच करा, कारण की इथे पुन्हा त्यांनी एक नोटीस दिली बघा, फेक सिलेक्शनसाठी जागरूक राहा. त्यामुळे मित्रांनो अशा ऑफिशियल वेबसाईटवरून येऊन अप्लाय करत जा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.